अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील उपजिल्हा रुग्णालय येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग भारत सरकारद्वारा दिव्यांग बांधवांना एडीपी योजनेअंतर्गत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने मोफत वाटपासाठी आज मोफत पूर्व तपासणी व नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। येत्या 3 ते 4 महिन्यात या सहाय्यभूत साधनांचे वाटप देखील करण्यात येणार आहे। या शिबिराचा असंख्य दिव्यांग बांधवांनी लाभ घेतला। या शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री आमदार गिरीश महाजन, रावेर मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदार अरुण शेवाळे, जामनेर पोलीस स्टेशनचे PI किरण शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर RK पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षल चांदा तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। या ठिकाणी आपण हे करतो आहोत। त्यातून अनेक लोकांना त्या ठिकाणी दिलासा मिळणार आहे की कार्यकर्त्यांना मिळत की आपापल्या भागातले आपापल्या गावातले जसे दिव्यांग बांधव आहे भगिनी आहे त्यांना आपण शोधून त्याचे सर्टिफिकेट काढायचे, त्यांना एकपर्यंत आणायचं आहे, त्यांना काय काय लाभ देता येईल आपल्याला तो या ठिकाणी द्यायचा आहे आणि समाजामध्ये त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे। त्यांना व्हीलचेअरवर चालता येईल, मागच्या वेळेला आपण बघितलं असेल आसपास 250 मोटरसायकल 300 मोटरसायकल उपास या ठिकाणी 3 चाकी त्या गाड्या आपण या ठिकाणी आपल्या फंगमान त्याचे लायसन्स काढून दिले। जवळपास 80-85 हजार रुपये एका मोटरसायकलची किंमत अशी बार्गेनिंग करून आपण त्या घेतल्या, CSR मधून घेतल्या, HDFC बँकेने आपल्या त्या दिलेल्या होत्या आणि जवळपास 250-300 बांधवांना मी त्यातून आता अनेक जण प्रवास करतायत, अनेक जण त्यांनी व्यवसाय सुरू केलेला आहे छोटा मोठा ट्रान्सपोर्टिंग करतायत आणि अतिशय त्यावेळेला आनंद वाटतो की आमचा जो बांधव घरामध्ये पडत होता त्याच्याकडे बाहेर पडता येत नव्हतं, जाता येत नव्हतं, तो आजची गाडी घेऊन दिमाग खात्या त्या ठिकाणी रस्त्यात फिरतोय, आपापला उद्योग व्यवसाय सुद्धा करतोय छोटा मोठा आणि म्हणून तशाच प्रकारे आज सुद्धा आपण साधारण गोष्टी असतील मला वाटतं जे आपण या योजनेच्या माध्यमातून अपंग बांधवांना देणार आहोत आणि या योजनेला आपण आजपासून सुरुवात केली आहे। तालुक्यामध्ये योजना मला झाली आहे, आपला शिवजयंतीचं औचित्य साधून आज आपण आपल्या तालुक्यामध्ये या सगळ्या वस्तू आमच्या दिव्यांना त्या ठिकाणी वाटतो आणि म्हणून आपल्याला ताई आपल्या खूप आभार लक्षात राहायचे। त्यांनी खूप मोठा पुढाकार घेऊन जवळपास 10 कोटी रुपये आपल्या या मतदारसंघासाठी पूर्ण जिल्हा परिषद आपल्या खासदारकीच्या लोकसभेच्या हे मंजूर करून घेतलेले आहेत आणि आज शिवजयंतीचा दिवस आहे, अतिशय थाटावर या आमच्या शिवरायांची जयंती या ठिकाणी साधतो। या कार्यक्रमासाठी जे अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा खूप मेहनत या ठिकाणी घेतलेली आहे, आपले कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, आपण सुद्धा शेवटच्या घटकापर्यंत ही योजना जाऊन कशी पोहोचेल, त्यांना कसा त्याचा लाभ देता येईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत। आमच्या आशा वर्कर या ठिकाणी बसलेल्या आहेत, स्टाफ आहे, आमचा मेडिकल स्टाफ आहे, टेक्निकल स्टाफ आहे, सगळे या खात्याचे अधिकारी आहेत, सर्वजण सर्वांनी प्रयत्न करून जिल्ह्यामध्ये लवकर 10 कोटीच्यावर साहित्य वाटपाचा उपक्रम या ठिकाणीचा शेवटच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी गेला आणि म्हणून मनापासून मी आपलं या ठिकाणी अभिनंदन करतो। पुन्हा शिवजयंतीच्या निमित्ताने सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज इथे केंद्र सरकारच्या माध्यमातून ADP योजनेच्या अंतर्गत आपण दिव्यांग बांधवांसाठी कॅम्पचं आयोजन केलेलं आहे। त्या कॅम्पचं आता आदरणीय गिरीश भाऊ आणि आमच्या सगळ्यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे। हा कॅम्प आम्ही दिव्यांग जेवढेही आपल्या जिल्ह्यातले बांधव आहे त्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काही त्यांना साहित्य लागतं, मग व्हीलचेअर असेल, कुठे कर्णयंत्राचं मशीन असेल, असे अन्य वेगळे साहित्य आहे त्याची तपासणी आज होणार आहे आणि येणाऱ्या पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये त्याचं सामानचं वाटप होणार आहे। आदरणीय आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी यांच्या माध्यमातून ह्या सगळं जे नियोजन आहे हे संपूर्ण देशभरामध्ये होतं आहे की शेवटच्या घटकापर्यंत लोकांना त्यांच्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे। आता जामनेर तालुक्यामध्ये दिव्यांग बांधवांना जे कृत्रिम सामान वाटप होणार आहे ते किती रुग्णांना होणार आहे? ते आत्ता आज सगळी तपासणी होईल, आज संध्याकाळी तो आकडा निघेल आणि त्याच्यानंतर 2 ते 3 महिन्यामध्ये तो सामान येईल आणि त्याच्यानंतर वाटप होईल। या स्वरूपाचे पुढील कॅम्प कुठे कुठे नियोजन आहे?
रावेर लोकसभामध्ये सगळीकडे कॅम्प झालेला आहे. आपल्या जळगाव जिल्ह्यातला म्हणजे माझ्या रावेर लोकसभेमधला हा आजचा शेवटचा दिवस आहे, कारण आपण सुरुवात रावेरपासून केली होती. रावेर, यावल, चोपडा, भुसावळ, मुक्तानगर, बोदवड हे सगळीकडचे कॅम्प झाले आणि आज इकडचा शेवटचा टप्पा आहे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.